अचलपूर तालुक्यातील जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी स्वतः केली ई पीक पाहणी. 25 ऑगस्ट बुधवार रोजी अचलपूर तालुक्यातील जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी स्वतः केली ई पीक पाहणीकरिता आले होते. यंदाच्या खरीप हंगामाची ई पीक पाहणी सुरू झाली असून अचलपूर तालुक्यातील नरसाडा येथे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी स्वतः ई पीक पाहणी करत या मोहिमेचा शुभारंभ केला. अचलपूर तालुका ई पीक पाहणी मोबाईलद्वारे करण्यामध्ये राज्यात सर्वप्रथम आला होता. या प्रकल्पाची यशस्वीता पाहिल्यानंतर या वर्षाच्या खरीप हंगामापासून हा प्रकल्प राज्यभर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. 15 ऑगस्ट पासून ई पीक पाहणी प्रकल्प राज्यभर सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार अचलपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. आज जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी नरसाडा येथील गट क्रमांक 25 मध्ये शेतकऱ्यांना ई पीक पाहणीचे महत्व सांगत स्वतः मोबाईलद्वारे ई पीक पाहणी करत शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले. या प्रकल्पात अचलपूर तालुक्यात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल तालुक्यातील शेतकऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी यांनी अभिनंदन केले. तसेच सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई पीक पाहणी मोबाईलद्वारे करून घेण्यात यावी असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी संदीप आपार, तहसीलदार मदन जाधव, मंडळ अधिकारी अनिल पोटे, तलाठी जगदीश पानसे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.